नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, प्लास्टिक वापरणे टाळावे या हेतूने आज पर्यावरणपूरक निर्णय घेऊन प्लास्टिक पिशव्यांना विरोध करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक 17 मंगलमूर्ती फेरीवाला मार्केट येथे व्यापारी दुकानदार यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. यावेळी भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, तुषार भगत, प्रमोद महामुनकर, रणजित एरुणकर, विजय म्हात्रे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी वर्ग उपस्थित होते. आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस होता. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवेसाठी काही महत्त्वाचे उपक्रम आणि कार्यक्रम हे प्रत्येक मंडळामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी तालुक्यात शहरात हे राबवायला सांगितले. त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं आता आपण इकडे बोलतो की प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे माणसाच्या आरोग्यावरचे परिणाम झाले आहेत, प्राण्यांच्या आरोग्यावरचे परिणाम झाले आहेत. मग त्या अनुषंगाने प्लास्टिकला बंदी आपण गव्हर्नमेंटने घातली. गव्हर्नमेंटच्या पद्धतीने प्रयत्न करते, पनवेल महानगरपालिका पण त्यांच्यापर्यंत प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करते. पण ते प्रयत्न काहीसे तुकडे पडतात, कारण इथल्या मॅन पॉवर नाही. पण त्या सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आमचे सन्माननीय संदीप पाटील आणि इथले आमचे प्रभाग 17 जे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा संदीप पाटील यांचं मित्रमंडळ आहे, या माध्यमातून या ठिकाणी या प्लास्टिक पिशव्यांचं वाटप आपण करत आहोत. मी इथल्या विक्रेत्यांना आवाहन करेन का या पिशवीची किंमत काही जास्त नाही, साधारण 7-8 रुपये याची किंमत आहे. पण ज्यावेळी जो विक्रेता खरेदार आपल्याकडे ज्यावेळी एखादी वस्तू घेण्यासाठी येईल त्याला आपण विनंती केली पाहिजे का याच्यापुढे आपण प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरली पाहिजे, किंवा त्याला पर्याय म्हणून दुसरी एखादी कुठली पिशवी उपलब्ध आपण करून लोकांना दिली पाहिजे, त्याने वापरली पाहिजे. ही जनजागृती जर आपण केली तर मला असं वाटते की शासनाने जे काही शिवधनुष्य उचललेलं आहे प्लास्टिकचं त्याच्यामध्ये आपला देखील वाटा यामध्ये राहील असं मला वाटते. आपण बघतो वेगवेगळी टीव्हीवरती बातम्यांमध्ये पाहतो की प्लास्टिकच्या मुलं आपला पर्यावरणाचा समतोल आहे, ते संतुलन आहे, ते बिघडलेलं आहे. अनेक जे मुख्य प्राणी आहेत त्या मुख्य प्राण्यांचा देखील जीव, नाग जीव या प्लास्टिकच्या मुलं या ठिकाणी गेलेलं आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो का आपण यापुढे या प्लास्टिक मुक्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जे आपले खरेदी आहेत त्यांना आपण त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे आपण सर्वजणांनी प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे अशी प्रतिज्ञा आपण घेऊया. आणि मला नक्की खात्री आहे की पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर असतील, आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतात, त्या अनुषंगाने हा सामाजिक उपक्रम आहे. यापुढे देखील निश्चितपणे आपल्याला पूर्ण जे काही आपल्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी आमची सगळी टीम जी आहे ती टीम या ठिकाणी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम संपूर्ण भारत देशामध्ये आपण आयोजित केला, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आपल्याला या पनवेल शहराच्या माध्यमातून इथं आला होता. आणि पर्यावरणासंदर्भात हा आपण कार्यक्रम खास करून आयोजित केलेला आहे. सगळीकडं प्लास्टिकचा जो भस्मासूर झाला होता त्याला कुठेतरी रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, सर्वांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करून त्याला पर्यायी काय तर या अशा पद्धतीच्या आपण कापडी पिशव्या बनवलेल्या आहेत. आणि आज जवळजवळ या प्रभाग क्रमांक 17 1000 पिशव्यांचं वाटप आपण या मंगलमूर्ती फेरीवाला कल्याणकारी संस्था असेल, प्रियदर्शनी व्यापारी जे संस्था आहे, त्याच्यानंतर खाऊ गल्ली अशा सर्वांना आपण प्रत्येकाला ह्या आपण पिशव्या देत आहोत की जेणेकरून त्यांनी नागरिकांना आणि येणाऱ्या प्रत्येक जो आपल्याकडे जो कस्टमर येईल त्यांना विनंती करायची आहे की याच्यापुढे प्लास्टिक बंदी ही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी कापड्या पिशवीचा पर्यायी वापर आपण सर्वांनी करायला पाहिजे.